चैप्टर नंबर 6 ज्याचं नाव आहे एकमेकांशी बोला आणि 5th आणि 6th या दोन्ही चॅप्टर्सचं रायटिंग वर्क मी तुम्हाला एक सोबत देईल. ओके, तर बघा, तोंडी काम पहा व बोला एका व म्हणा, म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे आणि ऐकायचं आहे. बघा सगळ्यात पहिलं चित्र बघा, मुलगा मुलगी एक दुसऱ्यांशी बोलत आहे. तर मुलगा काय म्हणतो बघा, हा वेगळाच चेंडू दिसतो. मुलगा काय म्हणतो की हा वेगळाच चेंडू दिसतो, दिसत आहे. मुलगी काय म्हणते, नाही हा चेंडू नाही, हे कवट आहे, हे फळ आहे. ठीक आहे, तर हा चेंडू नाही आहे, हा काय आहे, कवट आहे. असं कोण म्हणत आहे, मुलगी म्हणत आहे. कोणाला म्हणत आहे, मुलाला म्हणत आहे. ठीक आहे, मग नंतर बघा मुलगा काय म्हणतो, या फळाची चव कशी असते. तर मुलगा मुलीला म्हणतो की या फळाची चव कशी असते. तर मुलगी काय म्हणते बघा, याची चव आंबट गोड असते. ठीक आहे, म्हणजे हा कसा लागतो, आंबट लागतो आणि गोड लागतो. असं कोणी म्हटलं, मुलीने म्हटलं. परत एकदा बघा, मुलगा मुलीला काय म्हणतो की हा तर चेंडू दिसत आहे. तर मुलगी काय म्हणते, नाही हा चेंडू नाही आहे, तर हा काय आहे, कवट आहे. याला म्हणतात वूड ऍपल इंग्रजीत. ठीक आहे, मग त्यानंतर मुलगा काय म्हणते, या मुलीला विचारते की या फळाची चव कशी असते. तर ही मुलगी उत्तर देते की या फळाची चव आंबट आणि गोड असते. ठीक आहे, त्यानंतर दुसऱ्या चित्राचं निरीक्षण करू बघा. आता मुलगी आणि काका हे एकमेकांशी बोलत आहे. बघा काय बोलत आहे, मुलगी म्हणत आहे काका तुम्ही काय करता. ही मुलगी म्हणत आहे काका तुम्ही काय करता. तर काका काय म्हणत आहे की मी झाडाला पाणी घालतो. काय म्हणत आहे, मी झाडाला पाणी घालतो. मग मुलगी काय म्हणत आहे, काका या कुंड्या कशाच्या आहेत. मग काका काय म्हणते, या कुंड्या मातीच्या आहेत. परत या चित्रामध्ये बघा, ही मुलगी या काकाला काय विचारते की काका तुम्ही काय करता. मग हे काका या मुलीला म्हणतात की मी झाडाला काय देत आहे, पाणी देत आहे. मग त्यानंतर मुलगी विचारते की काका या कुंड्या ज्या दिसत आहेत त्या कशाच्या आहे. तर काका काय म्हणतात की या कुंड्या कशाच्या आहेत, मातीच्या आहे. ह्या कुंड्या काय आहेत, त्या कुंड्या, या कुंड्यामध्ये झाडं लावतात है ना, तर या कुंड्या कशाच्या आहेत, मातीच्या आहेत. असं कोण म्हणते, काका म्हणते, कुणाला म्हणते, मुलीला म्हणते. त्यानंतर तिसरं चित्र बघा, मुलगा ठीक आहे आणि आई हे एक दुसऱ्यांशी बोलत आहे. तर बघा मुलगा काय म्हणतो, आई याला काय म्हणतात. बघा मुलगा काय म्हणत आहे, आई याला काय म्हणतात. मग आई काय म्हणते बघा, याला फुलदाणी म्हणतात. मग मुलगा काय म्हणते बघा, आई फुलदाणीत कोणते फूल आहे. आई काय म्हणते, फुलदाणीत गुलाबाचे फूल आहे. ठीक आहे, परत बघा एक दुसऱ्यांशी काय बोलत आहे. बघा मुलगा म्हणतो हे काय आहे. ठीक आहे, तर आई म्हणते याला फुलदाणी म्हणतात. फुलदाणी म्हणजे काय, ज्याच्यामध्ये काय लावत असतो आपण, फुलाची झाड लावत असतो. राईट, तर बघा ही काय आहे, फुलदाणी आहे. मग मुलगा काय म्हणते की या फुलदाणीत कोणते फूल आहे. तर आईने सांगितलं की या फुलदाणीमध्ये गुलाबाचे फूल आहे. त्यानंतर खालचं चित्र बघा, बघा आजी आणि मुलगी एक दुसऱ्यांशी बोलत आहे. तर आजी काय म्हणते, तू कुठे चाललीस. आजी आणि मुलगी एक दुसऱ्यांशी बोलत आहे. तर आजी म्हणते तू कुठे चाललीस. तर मुलगी काय म्हणते, मी शाळेत चालले. दिसत आहे तुम्हाला. आजी काय म्हणते, तुझे दप्तर मी घेऊ का. तर मुलगी काय म्हणते, नको आजी. आता या चित्रामध्ये बघा, आजीने काय म्हटलं या मुलीला की तू कुठे चाललीस. तर मुलीने काय म्हटलं की मी शाळेत चालले. ठीक आहे, नंतर आजी काय म्हणते या मुलीला की मी तुझे दप्तर घेऊ का. तर आजी मुलगी काय म्हणते, नको आजी. त्यानंतर पान टर्न करा मागे बघा, 22 या पानावर या चित्राचं निरीक्षण करा. इथे बघा काय म्हटलेलं आहे, मुलगा आणि मुलगी एक दुसऱ्यांशी बोलत आहे. ठीक आहे, मुलगी काय म्हणते, तू कापडी पिशवी का घेतलीस. या मुलीने म्हटलं या मुलाला की तू कापडी पिशवी काय घेतलीस. मुलगा काय म्हणते, आता प्लास्टिकचा वापर करायचा नाही. म्हणजे कापडी पिशवी यासाठी घेतली की आता आपण प्लास्टिकचा वापर नाही करायचा. मग त्यानंतर मुलगी काय म्हणते, तू काय आणायला चालला आहेस. मग मुलगा काय म्हणते, मी भाजी आणायला चाललो आहे. बघा या चित्रामध्ये बघा, मुलगी काय म्हणते की मुलाला म्हणते की तू कापडी पिशवी का घेतलीस. तर मुलगा काय म्हणतो की आता प्लास्टिकचा वापर करायचा नाही. म्हणजे आपण काय करायचं,
प्लास्टिकचा वापर हा नाही केला पाहिजे, कापडी पिशवीचा वापर केला पाहिजे, ठीक आहे। आणि मुलगी काय म्हणते, तू काय आणायला चालला आहेस, तर मुलगा काय म्हणतो की मी भाजी आणायला चाललो आहे। अशाच प्रकारे आपल्यालाही प्लास्टिकचा वापर आपणही प्लास्टिकचा वापर करणं टाळलं पाहिजे आणि कापडी पिशवी याचा वापर करणं सुरू केलं पाहिजे, ठीक आहे। तर अशा प्रकारे हे हा संवाद आहे, एकमेकाशी बोला। त्यानंतर खाली बघा, शब्दार्थ दिलेली आहेत, आपण याला भी एकदा बघू। एकमेकांशी याला इंग्रजीत म्हणतात विथ इच अदर, काय म्हणतात विथ इच अदर। वेगळा याला काय म्हणतात डिफरंट, वेगळा याला काय म्हणतात डिफरंट। कवट याला काय म्हणतात वूड एप्पल, आणि याची चव कशी असते आंबट गोड, आपण पहिल्या पॅरेग्राफ मध्ये बघितलं होतं। त्यानंतर बघा कोठे चाललीस, याला म्हणतात वेअर आर यू गोईंग, काय म्हणतात वेअर आर यू गोईंग। फुलदाणी याला म्हणतात फ्लावर वेज। कापडी पिशवी याला म्हणतात क्लोथ बॅग। वापर याला म्हणतात युसेज। चव याला म्हणतात टेस्ट। आंबड गोड याला म्हणतात सोर स्वीट। कुंड्याला इंग्रजीत म्हणतात फ्लावर पॉट्स। माती याला इंग्रजीत म्हणतात सॉइल। दफ्तर याला म्हणतात स्कूल बॅग। आणायला याला म्हणतात टू ब्रिंग। आणि भाजी याला इंग्रजीत म्हणतात व्हेजिटेबल्स। तर बघा तुम्हाला आज काय करायचं आहे, हे तोंडी काम जे आहे याला तुम्हाला नीट ऐकायचं आहे, या व्हिडिओमध्ये जे मी तुम्हाला सांगितलंय ते, आणि त्यानंतर याला तुम्हाला एक दुसऱ्यांशी बोलून बघायचं आहे, ठीक आहे। मग त्यानंतर मागे तुम्हाला इथे जी शब्दार्थ दिलेली आहेत याला तुम्हाला पाठांतर करायचं आहे, ठीक आहे। मी परत एकदा तुम्हाला म्हणत आहे की तुम्हाला जर शब्दार्थ ही कठीण वाटत असणार तर ऍटलीस्ट रोज तुम्ही 5-5 शब्दार्थ पाठांतर करा, ठीक आहे। आणि त्याला नेक्स्ट दिवशी परत रिवाइज करा आणि नेक्स्ट दिवशी परत 5 शब्दार्थ पाठांतर करा, ठीक आहे। आणि त्यानंतर इथे खाली खाली जी संवाद तयार करा ही चित्र दिलेली आहेत, तर याला तुम्ही स्वतःहून सॉल्व करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे यावर तुम्ही काय बोलू शकता, ठीक आहे। तर हा संबंध तुम्ही स्वतःहून तयार करा, सॉल्व करणार आहोत आणि याची प्रश्न उत्तर सुद्धा। तर बघा, चित्रे पहा, शब्द वाचा, जोड्या जुडवा। इथे तुम्हाला चित्रांना ऑब्झर्व करायचं आहे आणि इथे काही तुम्हाला शब्द दिलेले आहेत, तर ते चित्र कशाचं आहे त्या शब्दांशी तुम्हाला त्याची जोडी लावायची आहे। बघा पहिलं चित्र कशाचं आहे, कुंडी। तर कुंडी हा शब्द इथे आहे, इथे तुम्हाला इथे जोडी लावायची आहे। त्यानंतर दुसरं चित्र कशाचं दिसत आहे, कापडी पिशवी। बघा इथे कापडी पिशवी कुठे दिलेली आहे, इथे दिलेली आहे, ठीक आहे। तर कापडी पिशवी याची जोडी कापडी पिशवी या शब्दाशी लावा। त्यानंतर बघा तिसरं चित्र कशाचं आहे, दप्तर। तर दप्तर या दप्तर या चित्राची जोडी दप्तर या शब्दाशी लावा। त्यानंतर काय आहे, कवट, ठीक आहे। तर कवट या चित्राची जोडी कवट या शब्दाशी लावा। त्यानंतर काय दिसत आहे तुम्हाला, फुलदाणी। तर फुलदाणी या चित्राची जोडी फुलदाणी या शब्दाशी लावा। त्यानंतर बघा प्रश्न वाचा, योग्य पर्याय उत्तरासमोर अशी खूण करा। मीन्स आपको क्या करना है, क्वेश्चन रीड करना है, म्हणजे तुम्हाला इथे प्रश्न वाचायची आहे आणि त्यानंतर जे करेक्ट आंसर आहे, जे करेक्ट उत्तर आहे त्यासमोर तुम्हाला अशी खूण करायची आहे, म्हणजे तुम्हाला इथे असं राईट करायचं आहे। बघा मुलींच्या हातात कोणते फळ आहे, तर मुलींच्या हातात कोणते फळ आहे ते सांगा, संत्रे आहे, मोसंबी आहे की कवट आहे। काय बघितलं होतं आपण की मुलीच्या हातामध्ये कवट होतं, काय होतं, कवट। तर इथे तुम्ही टिक करा, कवट हे राईट आन्सर आहे। त्यानंतर बघा काका काय करीत आहेत, जेवत आहे, झाडाला पाणी घालत आहे की चालत आहे। काय बघितलं होतं आपण की जे काका होते ते काय करीत होते, झाडाला पाणी घालत होते। काय करीत होते, झाडाला पाणी घालत होते, ठीक आहे। त्यानंतर बघा दप्तर घेऊन मुलगी कोठे चालली आहे, तर घरी शाळेत की बागेत, तर दप्तर घेऊन मुलगी ही शाळेत जात होती। तर शाळेत या बॉक्समध्ये असं राईट करा। त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 बघा, मुलगा आईला कशाबद्दल विचारत आहे, तर मुलगा आईला फुलदाणीबद्दल विचारत आहे, टेबलाबद्दल विचारत आहे की चित्राबद्दल विचारत आहे। तर आपण चित्रांमध्ये बघितलं होतं की जो मुलगा होता तो आईला कशाबद्दल विचारत होता, फुलदाणीबद्दल विचारत होता। तर फुलदाणी या बॉक्समध्ये टिक करा, कारण हे आपलं करेक्ट आन्सर आहे। मुलगा कशाचा वापर करणार नाही, तर शेवटी आपण सगळ्यात शेवटी आपण काय बघितलं होतं की जो मुलगा होता तो कापडी पिशवीचा, प्लास्टिक पिशवीचा की पिशवीचा, त्या तिघांमधनं कशाचा वापर करणार नव्हता, तर तो प्लास्टिक पिशवीचा वापर करणार नव्हता। तर या बॉक्समध्ये तुम्ही राईट करा। अशा प्रकारे तुम्हाला जी बरोबर उत्तरं होती त्या बॉक्समध्ये तुम्हाला असं राईट करायचं होतं। शेवटी तुम्हाला इथे दिलेलं आहे वाचा आणि गिरवा, तर याला तुम्ही स्वतःहून सॉल्व करा, हे तुमचं होमवर्क।